नमस्कार मी दीपक सरनोबत असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रेप्टी या शॉर्ट स्टोरीवरील काही महत्त्वाचे पॉईंट्स डिस्कस करणार आहोत जेणेकरून एक्झॅममध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं देणं आपणाला खूप सोपं जाईल आता रेप्ती ही जी शॉर्ट स्टोरी आहे ती फकीर मोहन सेनापती यांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोचलेली ले आहे आता ही उत्कृष्ट अशी स्टोरी लिहिणारे जे लेखक आहेत अगदी ट्रॅजिक स्टोरी आपणाला वाचताना देखील खूप आपण इमोशनल होतो काही गोष्टी घडायला नको पाहिजे होत्या असं आपणाला वाटतं मग हे फकीर मोहन सेनापती ही नेमके कोणते आहेत कोणत्या आहे? स्टेटची बिलॉंग करतात फकीर मोहन सेनापती इज अ नॉवलिस्ट ऑफ द ओरिसा स्टेट तर जसे आपण गुरदयाल सिंग पंजाब सी रिलेटेड आहेत तसेच हे फकीर मोहन सेनापती हे ओरिसा स्टेटसी बिलॉंग करतात ओरिसा स्टेटमधील हे रायटर आहेत ही इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ मॉडर्न ओरिया नॉवेल त्यांना मॉडर्न ओरिया नॉवेल म्हणजे आधुनिक ओरिया कादंबरीचे जनक मानलं जातं रेबती स्टोरी टेक्स प्लेस इन अ विलेज नेम्ड पाथपूर आता आपल्यासमोर जी स्टोरी आहे रेवती आपण मराठीमध्ये रेवती असं म्हणतो ही जी स्टोरी आहे ती पाथपूर नावाच्या एका खेड्यामध्ये विलेजमध्ये घडते पाथपूर इज इन हरिहरपूर परगणा ऑफ कटक डिस्ट्रिक्ट कटक डिस्ट्रिक्ट कटक जिल्ह्यामधील हरिहरपूर असा एक परगणा आहे प्रांत आहे प्रदेश आहे त्या प्रदेशातील पातपूर ठिकाणी ही घडलेली स्टोरी मोहंती फॅमिली लिव्स इन पातपूर आणि या पातपूर विलेजमध्ये मोहंती कुटुंब राहतं आता मोहंती श्यामबंधू मोहंती यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत या गोष्टी हळूहळू आपण पाहतो श्यामबंधू मोहंती इज अ गुड मॅन इन पातपूर आता पातपूरमध्ये असणारं हे मोहंती कुटुंब आणि या कुटुंबाचे प्रमुख जे आहेत श्यामबंधू मोहंती हे पातपूर गावामध्ये एक गुड मॅन म्हणून ओळखले जातात एक चांगली व्यक्ती चांगले सभ्य गृहस्थ म्हणून ओळखले जातात श्याम बंधू मोहंती इज अ रेव्हेन्यू एजंट ऑफ द विलेज जमीनदार गावचे जे जमीनदार आहेत त्या जमीनदारांचे एक रेव्हेन्यू एजंट महसूल एजंट म्हणून श्यामबंधू काम करतात श्यामबंधू मोहंती इज रुपीज टू पर मंथ बाय द विलेज जमीनदार राम श्यामबंधू मोहंती यांना या विलेजच्या जमीनदाराकडून रेव्हेन्यू एजंट म्हणून काम पाहत असताना प्रति महिना दोन रुपये अशा पद्धतीचा मोबदला जो आहे तो दिला जातो पगार दिला जातो जमीनदार हॅड गिवन थ्री अँड हाफ लँड टू श्यामबंधू मोहंती आणि या व्यतिरिक्त जमीनदार यांनी साडेतीन एकर जमीन कसण्यासाठी श्याम बंधू मोहंती यांना दिलेली होती जेणेकरून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होत जाईल रेप्ती इज द नेम ऑफ श्यामबंधू मोहंतीज डॉटर आता टायटल जे स्टोरीचे आहे रेप्ती ती रेप्ती मुलगी आहे श्यामबंधू मोहंती यांची जे जमीनदार यांच्याकडे रेव्हेन्यू एजंट म्हणून दर महिना दोन रुपयावरती काम करतात बरोबर त्यानंतर रेप्ती इज टेन इयर्स ओल्ड डॉटर आता रेप्तीचं वय आहे दहा वर्ष स्टोरी जेव्हा स्टार्ट होते त्यावेळी अ न्यू स्कूल वॉज स्टार्टेड इन पातपूर एवढ्यामध्येच एक त्या एक दोन वर्षामध्ये पातपूरमध्ये एक नवीन शाळा एक नवीन विद्यालय सुरू झालं द नेम ऑफ द फर्स्ट टीचर वॉज वासुदेव जसं आपण वासुदेव म्हणतो तसं नवीनच अपॉइंट झालेल्या टीचर यांचं नाव आहे बासुदेव द कास्ट ऑफ श्याम बंधू मोहंते अँड बासुदेव वॉज करण कास्ट या दोघांची कास्ट देखील एकच होती आपल्याकडे जसे कास्ट वेगवेगळे आहेत तसं इथे करण नावाची इथं कास्ट जी आहे त्या दोघांची आहे रेप्ती वॉज द स्टुडंट ऑफ बासुदेव अ न्यू टीचर आणि रेप्ती ही बासुदेव यांची स्टुडंट होते वासुदेव यां रेप्तीला शिकवतात अध्यापनाचं काम करतात रेप्ती लाईक्ड धीस न्यू टीचर नेम्ड वासुदेवानी न कळतपणे कुठेतरी एक नवीन अपॉइंट केलेली टीचर जे आहेत ते रेप्तीला देखील आवडू लागतात रेप्तीज ग्रँड मदर हॅड ऑब्जेक्शन टू द लर्निंग ऑफ रेप्ती इन स्कूल रेप्तीच्या वडिलांना काय हरकत नाही आईला काय हरकत नाही पण आजीला तिनं शाळा शिकू नये असं वाटत असतं तिनं शाळेत जाऊ नये तिच्या शाळेत जाण्याला आजींचा विरोध असतो रेप्तीच मदर अपोज टू द आयडिया ऑफ विमेन लर्निंग आणि हे स्त्री शिक्षणाची जी संकल्पना आहे याच्या विरोधात कुठेतरी ग्रँड मदर असलेल्या आपणाला दिसतात एक स्त्री म्हणून त्यांनी सपोर्ट करायला हवा होता पण स्टोरीमधलं हे कॅरेक्टर स्त्री शिक्षणाच्या विरोधात आहे स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये हे कुठेतरी आपणाला मारक ठरणार असं त्यांना वाटतं रेप्तीज ग्रँड मदर रिजेक्टेड अँड अपोज रेप्तीज गोईंग टू स्कूल त्यामुळे त्यांनी रिजेक्शन दिलेलं आहे विरोध केलेला आहे रेप्तीच्या शिक्षणाला रेप्तीज मदर अँड फादर श्यामबंधू मोहंती सपोर्टेड हर गोईंग टू स्कूल रेप्तीज आई असेल किंवा बाबा श्यामबंधू मोहंती असतील या दोघांनी तिला सपोर्ट केलं शाळेला जाण्यासाठी तिच्या शिक्षणासाठी श्यामंधूंनी आपली आई काय म्हणते म्हणजे रेप्तीची मदर काय म्हणते इच्या तिच्याकडे अगदी व्यवस्थितपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि योग्य डिसिजन घेतलेलं आहे ऑन श्री पंचमी द डे ऑफ सरस्वती पूजन रेप्तीज एज्युकेशन वॉज बिगन आणि श्रीपंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनाचा जो दिवस आहे त्या दिवशी रेप्तीच्या शिक्षणाला सुरुवात झाली पातपूर वॉज स्ट्रक बाय द एपिडेमिक ऑफ कॉलरा आणि एवढ्यातच पातपूर या गावी कॉलऱ्याची साथ येते आणि हळूहळू आपला विळखा जो आहे तो आपल्या गावाभोवती या पातपूरभोवती या कॉलऱ्यानं संपूर्ण गावाला आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे श्यामबंधू मोहंती वॉज द फर्स्ट विक्टीम ऑफ अप... कॉलरा एपिडेमिक आणि या कॉलरेजची गावातील पहिली विक्टीम पहिला बळी श्यामबंधू मोहंती ठरतात श्यामबंधू मोहंती डाईड ऑफ कॉलरा एपिडेमिक म्हणजेच त्यांचा त्यांचं निधन त्यांचा मृत्यू हा कॉलऱ्यामुळं होतो रेप्तीच मदर ऑल्सो डाईड ऑफ कॉलरा एपिडेमिक आणि रेप्तीची आईसुद्धा वडिलांच्या निधनानंतरसुद्धा आईचंसुद्धा निधन आपल्याला कॉलऱ्यामुळं झालेलं पाहायला मिळतं जमीनदार टूक अवे श्याम बंधू मोहन्तीज लँड अँड एन अॅनिमल्स आणि श्याम बंधूचं जा निधन झाल्यानंतर जमीनदार यांनी जी काही साडेतीन एकर जमीन दिलेली होती किंवा त्यांना ज्या काही गायी दिलेल्या होत्या ते ते काय करतात परत घेतात श्याम बंधू मोहंती हॅड टू श्याम श्यामबंधू मोहंती यांच्याजवळ दोन दुभत्या गायी होत्या रेप्तीज ग्रँड मदर हेल्ड रेप्ती, रेप्ती रिस्पॉन्सिबल फॉर द डेथ ऑफ श्याम बंधू मोहंती अँड हर मदर आणि रेप्तीची आजी जी आहे ग्रँड मदर ज्या आहेत त्या काय करतात तर श्याम बंधू असेल किंवा त्यांची पत्नी असेल म्हणजे रेप्तीच्या आईवडिलांच्या निधनासाठी रेप्तीला जबाबदार धरतात वासुदेव ऑल्सो डाईड ऑफ कॉलरा ॲपेडेमिक या कुटुंबाच्या बाहेर जे टीचर म्हणून स्कूलमध्ये आलेले होते वासुदेव ते देखील कॉलऱ्यामुळं बळी पडतात निधन पावतात रेप्तीज मदर अब्युझेस रेप्ती हे सगळं जे घडते हे रेप्तीच्या शिक्षणामुळं घडते आपण असं नको करायला पाहिजे होतं आणि पुन्हा ती रेप्टीलाच काय करते शिवायचे दूषण दोष देण्याचं काम करते देर वॉज नॉट अ सिंगल ग्रेन ऑफ राईस इन रेप्तीज हाऊस आणि एक वेळ अशी येते की रेप्तीच्या घरी अगदी एक अन्नधान्याचा कण देखील नसतो रेप्ती सफर्ड अ हाय फीवर रेप्तीला पुन्हा अगदी खूप ताप येतो रेप्तीज ग्रँड मदर हॅड अ विकंड आय साईट यामध्ये जे कॅरेक्टर आहे ते आईला कुठेतरी अंधुक अंदुक दिसत असतं कारण की वय झालेलं आहे एवढ्यामध्ये काही दिवस रेप्ती त्या उच्च ताप आल्यामुळं निधन पावते पावते रेप्तीज डाईड बिकॉज ऑफ हाय फिवर रिप्ती हॅज डाईट बिकॉज ऑफ हाय फिवर त्यानंतर रिप्तीचं निधन झालेलं आहे फक्त ती कॉलऱ्यामुळं मृत्यू नाही पावलेली कॉलऱ्यामुळं कुटुंबातील दोघेजणच आणि टोटल तिघेजण सहित इथं निधन पावलेले आहेत हरिसा रिफ्युज टू गिव्ह राईस टू द ग्रँड मदर आणि ग्रँड मदर जेव्हा घरामध्ये काहीच धान्याचा कण शिल्लक नाही त्यानंतर हरिसाकडे जेव्हा जातात तेव्हा ते धान्य ते द्यायला नकार देतात ग्रँड मदर गेव अ लिकिंग पॉट टू हरिसा अँड परचेस्ड राईस ग्रँड मदर काय करतात तर घरामध्ये एक पॉट होता लीक झालेला तो हरिसाला देतात आणि काय करतात त्याच्या मोबदल्यामध्ये काही राईस घेऊन येतात द मेन थीम ऑफ रेप्ती इज अ सोशल रिफॉर्म इन इंडिया आता मुख्य जर आपण इथं थीम पाहिली रेप्तीची तर बाबा इंडियामधील जी सामाजिक सुधारणा जी खरोखरच गरजेची आहे ती आहे आता विमिन एज्युकेशन म्हणजे स्त्री शिक्षण हा सुद्धा यामध्येच येतो एम्पॉवरमेंट सुद्धा यामध्येच येतं त्यामुळे सोशल रिफॉर्म जो आहे ही ब्रॉड टर्म या थीमला कुठेतरी आपण ॲप्लाय करू शकतो श्याम बंधू मोहनती डिसाइडेड टू एज्युकेट हिज ओन्ली डॉटर आणि श्याम बंधू मोहनतीनं एक डिसिजन घेतला सुशिक्षित करायचं शिक्षण द्यायचं कुणाचं त्यांच्या शेजारील मुलींना सुशिक्षित करायचं रिलेटिवच्या मुलींना सुशिक्षित करायचं नाही हीच ओनली डॉटर स्वतःपासून सुरुवात त्यांची एकमेव जी कन्या होती रेप्ती तिला सुशिक्षित करण्याचं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला कॉलरा इज द नेम ऑफ एपिडेमिक इन द शॉर्ट स्टोरी या शॉर्ट स्टोरीमध्ये ज्या साथीचा उल्लेख आलेला आहे ती साथ आहे कॉलऱ्याची हे आपण लक्षात ठेवायचं आहे रेप्ती इज अ ट्रॅजिक स्टोरी आणि अशा पद्धतीनं रेप्तीचे बाबा आई रेप्ती स्वतः वासुदेव यांचं निधन होतं त्यामुळं ही एक सोशल रिफॉर्मवरती फोकस करणारी ट्रॅजिक स्टोरी आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो अशा पद्धतीनं रेप्तीमधील महत्त्वाचे पॉईंट्स आपण कन्सिडर केलेले आहेत ते आपणाला आवडले असतील तर नक्कीच एक्झॅममध्ये याचा उपयोग आपणाला नक्कीच होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा थँक्यू यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ